नमस्ते भारत, आपण बघत आहात WH न्यूज, मी विजय कौसे। सध्या मी अमरावतीमध्ये आहे आणि अमरावतीमध्ये अमरावतीच्या सायन्स कोर मैदानामध्ये वंचित बहुजन आघाडीची विराट भव्य सभा या ठिकाणी सुरू आहे आणि या विराट भव्य सभेमध्येच निव्वळ वंचित बहुजन आघाडीचेच कार्यकर्ते आले नाही तर इतरही पक्षाचे कार्यकर्ते आलेले आहे। माझ्यासोबत शिवसेनेचे कार्यकर्ते आहे, नेते आहे गोपाल राणेजी माझ्यासोबत आहे। नेमकं ते या सभेमध्ये नेमकं कशासाठी आले आम्ही त्यांच्याकडून विचारून तुम्ही या सभेमध्ये आले आहेत काय, नेमकं तुम्ही कशासाठी आले आहे? तुम्ही शिवसेना पक्षाचे आहे, उद्धव साहेब यांच्या गटाचे आहेत। मला असं वाटतं की आपल्याला इतिहास शोधावा लागेल, कारण की बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा हिंदुस्थानमध्ये चळवळ उभी केली होती, भारतामध्ये हिंदुस्थानमध्ये नाही हो भारतामध्ये, तेव्हा प्रबंधनकार त्यांच्या सोबत होते। हा म्हणजे बाळासाहेबांचे वडील उद्धव साहेबांचे आजोबा, आणि ती विचारधारा घेऊन जगणारे आम्ही शिवसैनिक आहे आणि उद्धव साहेबांची आणि बाळासाहेब आंबेडकरांची या दोघांची विचारधारा सोबत आहे। त्यामुळे जर आमचे माननीय नेते म्हणजे प्रबंधनकार ठाकरे आणि बाबासाहेब आंबेडकर यांची विचारधारा जर योग्य आहे, म्हणजे इंडियाला समोर नेणारी आहे, देशाला समोर नेणारी विचारधारा आहे, सर्व धर्म पंथ संप्रदाय सोडून मानव समाज म्हणून आपल्याला जगायचं आहे आणि मानव समाजाचा आपल्याला उद्धार करायचा आहे, ही विचारधारा बाबासाहेबांची होती, ही विचारधारा आपली प्रबोधनकारांची होती आणि तीच विचारधारा उद्धव साहेबांची आहे आणि तीच विचारधारा बाबासाहेबांची आहे, बाळासाहेबांची। नक्कीच नक्कीच, प्रबोधनकारांची जी विचारधारा आहे ती उद्धव ठाकरे साहेबांमध्ये नक्कीच आहे, कारण मुख्यमंत्री असताना त्यांनी पूर्ण महाराष्ट्राने त्यांची विचारधारा बघितली, म्हणूनच काय एकनाथ शिंदे बाहेर पडले की त्यांना प्रबोधनकारांची विचारधारा आवडली नाही आणि ते दुसऱ्या विचारधारेत गेले, शिवसेना फोडली। बघा आता जेव्हा बाळासाहेबांचं शेवटचं भाषण झालं होतं तेव्हा मी दादरला होतो आणि आम्ही वंदनीय शिवसेना प्रमुखांना वचन दिलं होतं की वंदनीय, आपण बघू शकता हे कट्टर शिवसैनिक आहे, या सांगत असताना त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आलेले आहे आणि नक्कीच जे शिवसेना जी फुटली आहे असे कर्मठ जे कार्यकर्ते आहे नक्कीच ते रडलेले आहे आणि आता त्याचा बदला जो आहे 2024 मध्ये नक्कीच घेणार आहे। धीर धरा, प्रश्नच वंदनीय शिवसेना प्रमुखांनी आम्हाला वचन दिलं, साहेब बोलले होते की उद्धवला सांभाळा, आदित्यला सांभाळा, आम्ही सांभाळून राहिलो, परंतु हा घाणेरडा प्रकार जो यांनी केला मिंदांनी किंवा भारतीय जनता पार्टीने अतिशय दुःख होते हो। म्हणजे ज्यांचे याटोवाला माणूस एवढ्या मोठ्या पदावर बसवला हे बाकी काय तर जाऊ द्या, हे एक दुःख आहे महाराष्ट्राला शिवसेनेचं। आणि जे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी जे महाराष्ट्र चालवला मुख्यमंत्री असताना नक्कीच त्यांनी महाराष्ट्रातले जे बाकी इतर समाजाचे जे मन आहे ते जिंकलेले आहे, म्हणूनच बाळासाहेब आंबेडकर आज त्यांच्या सोबत आहे युतीमध्ये, त्यांच्या उद्धव ठाकरेंच्या युतीमध्ये, आणि असे जे कर्मठ शिवसैनिक आहे ते आजही उद्धव बाळासाहेब ठाकरे सोबतच आहे आणि पुढे सुद्धा राहतील। नेमकं आज जे बाळासाहेबांची तुम्ही सभा बघितली, तुमची आज भरपूर इच्छा होती की बाळासाहेबांच्या मंचावरून भाषण करण्याची, पण ते तुमची इच्छा आज पुरी झालेली नाही, पण तरी पण तुम्ही जी आजची सभा बघता आणि अमरावतीमध्ये काय वाटते तुम्हाला अमरावतीमध्ये लोकसभेचं चित्र? लोकसभेमध्ये महाविकास आघाडीच जिंकवेल आणि पूर्ण ताकदीनं आम्ही कुटुंबासहित उतरू, मुलाबाळासहित उतरू, जे काही असेल ठरवतील, पवार साहेब ठरवतील, गांधी कुटुंब ठरवेल, परंतु महाविकास आघाडीला कुठलाही उमेदवार दिला तर पूर्ण ताकदीनिशी कुटुंबासहित पूर्ण शिवसैनिक आम्ही पिंजून काढू आणि येता सुपडा साफ करू। सध्या तर अमरावतीमध्ये जे कारण हा अमरावती शिवसेनेचा गड राहिलेला आहे, कारण इथून लोकसभेचे अडसूळ सुद्धा खासदार झालेले आहे, आता अमरावतीमध्ये काय म्हणजे पोझिशन आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेची? आम्ही गद्दारांना थारा देत नाही, अडसूळांनी गद्दारी केली त्यांना आम्ही थारा देणार नाही आणि महाविकास आघाडी उद्धव साहेब, पवार साहेब, शरद पवार साहेब आणि गांधी कुटुंबीय जो निर्णय घेतील त्यांच्यासोबत आम्ही ताकदीनं उभे आहोत।
जय हिंद जय महाराष्ट्र। नक्कीच हे जे होते हे कट्टर जे शिवसैनिक आहे बाळासाहेब ठाकरे यांची जे शिवसेना होती आणि आता उद्धव ठाकरे यांची शिवसेना आहे आहे त्या शिवसेनेचे जे एक कर्मठ गोपालजी राणे जे आहे अमरावतीचे हे कट्टर शिवसैनिक आहे आणि नक्कीच त्यांनी ठामपणे सांगितलेलं आहे की महाविकास आघाडीने कुठलाही उमेदवार लोकसभेचा दिला तरी आम्ही त्यांच्या ठाम बाजूनी आहे। नवनीत राणांचा खूप मोठा इथे वाजा गाजा चालू आहे, आपण बघितलं आहे महापुराण शिव महापुराण कथा वगैरे हनुमान चालीसा वगैरे, या संदर्भात तुम्ही काय सांगाल? नवनीत राणा तेव्हा ज्या निवडून आल्या होत्या तेव्हा अपक्ष म्हणून निवडून आल्या होत्या, आता सध्या अमरावती लोकसभामध्ये नवनीत राणाची पोझिशन काय आहे? तुम्ही राजकारणी आहे, तुम्हाला आतल्या गोष्टी काहीतरी माहीत असेल, थोडं सांगून द्या। मला असं वाटते जर नवनीत राणांना विकास सोडून जर धार्मिकच भावना घ्यायची असेल तर त्यांनी त्या काय म्हणते ते धर्मगुरु किंवा एखाद्या मंदिरात जाऊन बसावं, यापेक्षा काय बोलणार आहे? राजकारण करू नये असं म्हणणं तुम्ही? बिलकुल, अरे तुम्ही देवी देवतांच्या धर्माच्या नावावर जर असा नालायकपणा करत अशा, आणि इथे प्रतिभाताई पाटील असताना तेव्हा 3 प्रोजेक्ट आले होते आपल्या अमरावतीमध्ये, म्हणजे प्रतिभाताई पाटील राष्ट्रपती असताना आपला अचलपूरचा फिनले मिल, त्यानंतर आपल्या इथे राष्ट्रपती प्रतिभाताई असताना हा मिल आला, हे मला वाटते नाही नाही मेडिकल नाही ते आपलं संरक्षण खात्याचं आलं होतं, हे 3-3, 4-4 प्रोजेक्ट गुजरातला, मग कशाला तू मग कशाला खासदार आहे? काही विकास केला झाला नाही का? हे बघा, काहीच विकास नाही, फक्त हनुमान चालीसा वाचणं, रामाचं नाव घेणं, भूखंड पचवणं, 2 नंबरचे पैसे कमावणं, या व्यतिरिक्त त्या बाईनं काहीच केलं नाहीतर तिला आणि मला समोर घ्या, मी तिला प्रश्न विचारतो आणि तिनं मला उत्तर द्यावं। नक्कीच चॅलेंज केलेलं आहे अमरावतीच्या खासदार यांनी, खासदार जे आहे नवनीत राणा त्यांना, आणि येणारी जे निवडणूक आहे नक्कीच हे धर्माच्या नावावर नसून ते आता विकासाच्या नावावर लढल्या जाणार। महाविकास आघाडीचा कोणीही उमेदवार असो त्या उमेदवाराच्या पाठीमागे अमरावतीचे शिवसैनिक उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे शिवसैनिक ठामपणे उभे राहील असं, सॉरी गोपालजी राणे हे कट्टर शिवसैनिक आहे यांनी आम्हाला आज यांच्या उपस्थितीत मुलाखतीमध्ये खास करून सायन्स कोर मैदानमध्ये बाळासाहेब आंबेडकर यांची विशाल विराट ही जनसभा जेव्हा होत आहे त्या सभेला ते आलेले आहे, त्या सभेत त्यांनी आम्हाला हे सांगितलं आहे की नक्कीच महाविकास आघाडीचा कोणीही उमेदवार असो तो उमेदवार नक्कीच विजय झाल्याशिवाय राहणार नाही। बघत रहा WHNews, लाईक करा, सबस्क्राईब करा, धन्यवाद।